येत्या 30 मार्च रोजी अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक होते आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 22 मार्च रोजी इच्छुक उमेदवारांनी नामांकन दाखल केलं. अध्यक्षपदासाठी 3, उपाध्यक्षपदासाठी 2, सचिवपदासाठी 3, अर्ज ग्रंथालय सचिवपदासाठी 3, कार्यकारिणीपदासाठी 10 अर्ज आलेत. सर्व अर्ज स्वीकारले गेले आहेत. नामांकन अर्ज पडताळणी, उमेदवारांची यादी प्रकाशन, आक्षेप नोंदवणे, आक्षेपांचा निकाल आदी प्रक्रिया पार पाडली जाईल. 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशन आदी प्रक्रिया पार पडणार आहे. येत्या 30 मार्च रोजी अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक होते आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 22 मार्च रोजी इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. अध्यक्ष पदासाठी 3, उपाध्यक्ष पदासाठी 2 अर्ज, सचिव पदासाठी 3 अर्ज, ग्रंथालय सचिव पदासाठी 3 अर्ज, कार्यकारिणी पदासाठी 10 अर्ज आले आहेत. सर्व अर्ज स्वीकारले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीची नामांकन प्रक्रिया सुरू झाली. त्या प्रक्रियेमध्ये अध्यक्षाच्या पदासाठी 3 अर्ज आले, उपाध्यक्ष पदासाठी 2 अर्ज आलेले आहे, सचिव पदासाठी 3 अर्ज आले आणि ग्रंथालय सचिव या पदासाठी 3 अर्ज आलेले आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य या पदासाठी 10 अर्ज आलेले आहे. त्यातील छाननी पण आम्ही केलेली आहे आता आणि सर्व अर्ज आम्ही स्वीकारलेले आहे. कोणताही अर्ज रद्द करण्यात आलेला नाही. मतदार वकील सदस्याला अध्यक्षपदासाठी 1 मत करायचं आहे, उपाध्यक्षपदासाठी 1 मत करायचं आहे, सचिव आणि ग्रंथालय सचिव पदासाठी सुद्धा 1 मत करायचं आहे, परंतु कार्यकारिणी सदस्य या पदासाठी 7 मतं करायची आहे. एका व्यक्तीला 7 मतं करता येतात आणि त्याची निवडणूक झाल्यानंतर त्यांची मतमोजणी त्याच दिवशी होईल 30 तारखेला, त्यानंतर 5:30 वाजता, त्यानंतर 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत जवळपास अध्यक्षाचा निकाल घोषित करण्यात येईल. अध्यक्षाचा निकाल सर्वात शेवटी घोषित करण्यात येईल. नामांकन अर्ज पडताळणी, उमेदवारांची यादी प्रकाशन, आक्षेप नोंदवणे, आक्षेपाचा निकाल आदी प्रक्रिया पार पाडली जाईल. 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशन आदी प्रक्रिया पार पडणार आहे. 30 मार्च 2024 रोजी अमरावती न्याय मंदिर परिसर स्थित जिल्हा वकील संघ सेंट्रल हॉल येथे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. त्याच दिवशीच म्हणजेच दिनांक 30 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5:30 मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकाल घोषित होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. सर्व प्रक्रियेची पूर्तता झाल्यावर अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे. या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्यासह या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट BS ताजी, ॲडव्होकेट अतुल काकडे, ॲडव्होकेट पंकज तावरे, ॲडव्होकेट मुकेश देशमुख, ॲडव्होकेट भूषण कोकाटे, ॲडव्होकेट सुधीर तायडे आदी विधितज्ञ त्यांना सहकार्य करीत जबाबदारी सांभाळत आहेत.